अखेर भीमा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. 31 जुलैला मतदान होणार तर 1 ऑगस्ट रोजी मतमोजणी. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील महत्त्वपूर्ण व बहुचर्चित असलेला भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक जाहीर झाली असून भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी 31 जुलै रोजी मतदान होणार असून आज दिनांक 24 जून पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होत आहे. याबाबत भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज दिनांक 24 जून रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धीकरण केला असून यामध्ये दिनांक 24 ते 30 जून दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे. दाखल झालेल्या अर्जाची छाननी 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. वैध नामनिर्देशन पत्रांची यादी 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 ते 18 जुलै या दरम्यान मुदत देण्यात आली आहे. निवडणूक लढणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता केले जाणार आहे. विमा कारखान्यासाठी मतदान आवश्यक असल्यास 31 जुलै रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. 1 ऑगस्ट रोजी कारखान्याची मतमोजणी होणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी भोळे यांनी सांगितले. भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस उत्पादक मतदार संघातून 9 संचालक निवडले जाणार आहेत. त्यामध्ये पुळूस, टाकळी सिकंदर, अंकोली व सुस्ते गटातून प्रत्येकी 2 तर कोणेरी गटातून 1 संचालक निवडला जाणार आहे. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधीमधून 1 संचालक निवडला जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधून 1, महिलांमधून 2, इतर मागासवर्गीय प्रतिनिधींमधून 1, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीमधून 1 असे एकूण 15 संचालक निवडले जाणार आहेत.